हाय मित्रांनो, आता मी जात आहे लातूरला। लातूरला कारण काय माहिती आहे का? एक माझा मित्र गाडी घेत आहे। हे आहे आपल्या बारशी रोडचा उडाणपूल। उडाणपूलवरून जात आहे यामा शोरूमला। आपला यामा शोरूम आहे व्हिडिओ कॉलेजच्या बाजूला। तिथं आपला एक मित्र गाडी घेत होता, मग ते म्हणला ये तुझा पण व्हिडिओ बनेल, चालेल म्हणलं। आपल्या यूट्यूबसाठी व्हिडिओ बनेल तर तेवढं तुम्हाला माहिती होईल गाडी कोणती आहे काय नाही यासाठी। मग मी पण आलो यामा शोरूमला। इथं आल्यानंतर थोडं यूट्यूबच्या व्हिडिओसाठी थोडं मध्ये घुसलो, व्हिडिओ काढलो। मग इथे एकावन्न भारी काही गाड्या होत्या, पण माझी फेवरेट गाडी R15 आहे। तुमची कोणती गाडी फेवरेट आहे ते मला कमेंट करून सांगा। आणि कोणती गाडी घेत आहे मित्र तुम्हाला आता मी दाखवतो। गाडी खूपच भारी आहे आणि खूप जणाची आवडती गाडी आहे आणि खूप जणाची ड्रीम पण आहे, कारण ही गाडी आजकालच्या पोरवांसाठी ना खूपच जबरदस्त गाडी आहे। त्यांची खूप म्हणजे एकदम ड्रीम गाडी आहे म्हणा समजा की आजकालच्या पोरांसाठी। पण मित्रांनो काय करा माहिती आहे का? पहिले आपलं स्वप्न पूर्ण करा, आपलं जॉब वगैरे कामधंदा करा, मग ड्रीम वगैरे पूर्ण करा। ही गाडीचं लुक बघा किती खतरनाक आहे, एकदम ब्लॅक ब्युटी दिसत होती, त्याला ब्लॅक कलर खूप आवडत आहे। मग इथं बघा FZ-चा स्टॉक भरपूर पडलेला होता, स्टॉप वगैरे कोणी दिसत नव्हतं कारण वाजले होते 7:30। 7:30 स्टॉपला सुट्टी होती, फक्त मी व्हिडिओ करण्यासाठी आपल्यासाठी थांबला होता। बाकी सगळे स्टॉप वगैरे सगळे सह्या वगैरे झाल्या त्या, फक्त व्हिडिओ करण्यासाठी। आणि प्लस अजून एक त्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी एक फोटोग्राफर येणार होता, म्हणून थोडं वेट करत होतो आम्ही। मग वेट करत करत ते पण आला होता, मग तेवढ्यात त्याचं पण चालू झालं होतं शूटिंग वगैरे। मग मी म्हणलं थोडा जवळून वगैरे घेतो कसं लुक वगैरे हे। लुक तर एकच नंबर वाटलं मला, तुम्हाला पण खूप लवलो। ही गाडी मला वाटतं जास्त जणाची ड्रीमच आहे। हे बघा फोटोग्राफर आलं तर आपलं चालू झालं त्याचं फोटो काढणं वगैरे। इकडून जात होता तिकडून येत होता, मी म्हणलं भावा तुझं चलू दे, तोपर्यंत मी माझ्या यूट्यूबसाठी व्हिडिओ वगैरे काढतो। मी थोडंसं इकडे दुसऱ्या गाड्या बघत बसलो। मग इथं दोन चार गाड्या मला आवडल्या होत्या पण ह्याच्यामध्ये एकच गाडी वेगळी दिसली, FZ-X काहीतरी। मग मला मी म्हणलं हे वेगळंच रूप दिसत आहे, म्हणलं हे का तेवढं खास वाटणं गेलं। म्हणून मग मी गेलो आपल्या यामाच्या स्कूटीकडं। इथे गाडी होती खूपच भारी होती लेडीजसाठी, लेडीजसाठी म्हणजे मुलीसाठी वापरण्यासाठी यामाची होती। खूपच जबरदस्त लुक वगैरे, कलर तर एक नंबर वाटला मला। मुलींना पण हे कलर एक नंबर आवडतो। मग मी गेलो आपल्या पोरवांच्या फेमस गाडी काय R15। हे गाडी खूपच झकास आहे दिसायला, एक नंबर, मायलेज बी एक नंबर आहे या गाडीचा। हे गाडी पण मी यूज केलो आहे। मग माझ्या भावानं मला एक म्हणला गॉगल घालून जरा व्हिडिओ बनू म्हणला। मी म्हणलं आण म्हणलं माझा 100 रुपयाचा गॉगल, तू घाल म्हणलं 1000 2000 तर माझा 100चाच भारी आहे। म्हणून मी आपलं जे मजाक करून थोडंसं आलो इकडं, मग ते चालू झालं त्याचं व्हिडिओ एडिटिंगवाले ते फोटोग्राफर वाकडी तिकडी फोटो घेत होता। मी म्हणलं तुझं चलू दे म्हणलं, मी म्हणलं तोपर्यंत। मग ते थोडा बाहेर आला, बाहेरून मग ते डबल अपडेट फोटो व्हिडिओ बनवण्यासाठी गाडीतून उतरला। नंतर त्याला म्हणलं इकडे चल तिकडे चल, त्याला का चलता ये ना फोटोग्राफर उगाच इकडून चल तिकडून चल करायला। मग त्या हिशोबाने थोडं इकडे तिकडे केलं, मग गेलो मध्ये। हे गाडी तर म्हणलं थोडं भारी वाटलं म्हणून असं एक थोडं व्हिडिओ बनवला। म्हणलं ठीक आहे म्हणलं मी पण बनवतो असं अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग म्हणजे ते एकदम भारी वाटतं हे केल्यानंतर। चला म्हणलं आता झालं सगळं निघावं, असे माझे ब्लॉगिंग बघत राहा। तुमच्या माझ्या ब्लॉगिंगमध्ये तुम्हाला खूप काही महत्त्वाचं भेटेल। बाय, गुड।